विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। ईडीची लढाई भ्रष्टाचाराविरोधात नाही तर भाजपा विरोधकांच्या विरोधात आहे, प्रकाश वाले। मोदी सरकारकडून होणारी काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्यावरील ईडीची कारवाई, जनविरोधी धोरणे, हुकुमशाही विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन। सोलापूर, दिनांक 26 जुलै 2022। नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ईडी सुडबुद्धीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलेले आहे। या चौकशीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या चुकीचे धोरण आणि हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलने सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले। मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच यावेळी दिल्ली येथे विजय चौकात आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस नेते राहुलजी गांधी व काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, याचा निषेध करण्यात आला। यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व काँग्रेस नेते यांच्याकडून देशातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरणे, सातत्याने प्रश्न विचारणे हे केंद्रातील मोदी सरकारला नकोय। वाढती महागाई, वाढती बेरोजगार, खालावणारी देशाची आर्थिक स्थिती, अनावश्यक GST, जीवनावश्यक वस्तूंवरील लावलेली GST, अग्निपथ योजना, चीनची घुसखोरी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरणे अशा मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष मोदी सरकारला इतरत्र वळवायचे आहे, स्वतःच्या चुकीच्या धोरणांवर पांघरून घालायचे आहे। त्यामुळेच काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी विरोधात आवाज उठू नये यासाठी हे हुकुमशाही मोदी सरकार सूडबुद्धीने सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली जी नॅशनल हेराल्ड प्रकरणाची फाईल बंद केली तेच प्रकरण पुन्हा उकळून काढून ईडी सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांची चौकशी करून त्यांची नाहक बदनामी करीत आहेत। विरोधी पक्षातील नेत्यांवर भाजपच्याच नेत्यांनी आरोप केलेले नेते भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांची चौकशी होत नाही म्हणजे भ्रष्टाचार करण्याला भाजपाची हरकत नाही, फक्त करणारा भाजपात असायला हवा असे आहे का? भाजपमध्ये सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत, मग त्यांच्यावर ED का कारवाई करत नाही? मोदी सरकारच्या हातातील बाहुले बनलेली ED ची लढाई भ्रष्टाचार विरोधात नसून भाजपा विरोधकांच्या विरोधात आहे, याचा आम्ही निषेध करतो। मोदी सरकारने आपल्या यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता मिळवून देणाऱ्याला ED ला आपल्या मंत्रिमंडळात 2-4 खाती ED ला देऊन टाकावी। तसेच आज रोजी मोदी सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी व काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले याचाही निषेध करतो। या दडपशाहीला सूडभावनेने काँग्रेस घाबरणार नाही, झुकणार नाही। काँग्रेस सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला आवाज यापुढेही बुलंद ठेवेल। या आंदोलनात माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, सोमपा गटनेते चेतन नरोटे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट मनीष गर्दे, नरसिंग आसादे, किसन मेकाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, नगरसेविका अनुराधा काटकर, माजी महापौर आरिफ शेख, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, पंडित सातपुते उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष शालीवाहन माने देशमुख, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, प्रवीण जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कदम, राजन कामत, केशव इंगळे, बसवराज मित्रे, यनके क्षीरसागर, विश्वनाथ साबळे, हाजी मैनुद्दीन,
शेख, हाजी मलंग, नदाफ, दत्तू बंदपट्टे, सुभाष चौहान, प्रवीण वाले, अनिल मस्के, सुशील बंदपट्टे, शकील मौलवी, सुमन जाधव, आप्पासाहेब बगले, विजय शाबादी, भोजराज पवार, सिद्धाराम चाकोते, सायमन गट्टू, लतीफ शेख, चक्रपाणी गज्जम, भोजराज पवार, लखन गायकवाड, संजय गायकवाड, युवराज जाधव, महेश काळे, सागर शाह, श्रीकांत वाडेकर, दिनेश म्हेत्रे, योगेश मार्गम, सुनील सारंगी, राजेश झंपले, शाहू सलगर, याकूब मंगलगिरी, लखन गायकवाड, जीवक इंगळे, सुभाष वाघमारे, चेतमल गोयल, रफिक चाकोले, विनोद गायकवाड, तिरुपती परकीपंडला, अंबादास जाधव, चंद्रकांत रायचूरकर, नूर अहमद नालवार, सचिन गुंड, राहुल बोळकोठे, व्ही डी गायकवाड, अनिल वाघमारे, श्रीशैल रणधीरे, समाधान भटकर, रशीद शेख, रमेश हसापुरे, शफी कॅप्टन शावणे, शिवाजी साळुंखे, पंडित बुवा गणेशकर, शिवशंकर अजनालकर, नरसय्या चिनकाराम, सोमनाथ भटकर, वशिष्ठ सोनकांबळे, प्रमिला तुपलवंडे, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, वीणाताई देवकते, अनिता भालेराव, अरुणा बेजारपे, लता सोनकांबळे, प्राजक्ता घाटे, चंदा काळे, स्नेहल शिंदे, पद्मा मटला, जकिया पठाण, मीना गायकवाड, मल्लिकार्जुन बज्जरगी, बाबासाहेब गायकवाड, तेजस चौहान, शकूर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज ईडीच्या कार्यालयातून आमचे नेते सन्माननीय सोनिया गांधी यांना नोटीस देऊन परत एकदा बोलवण्यात आलेले आहे. त्याचा निषेध आम्ही सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करतो. 2015 सरी हा प्रकरण संपला होता, परंतु हे सरकारने हा प्रकरण उकरून काढून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना वेठीस आणायचं काम करत आहे. कारण ह्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एकमेव पक्ष काँग्रेस असा आहे की मोदी सरकारचा विरोध करतो आणि प्रत्येक प्रश्नाचा आवाज उठवतो. संसदेत असो, इथं जिथं जिथं आमच्या काँग्रेसची सत्ता आहे तिथे तिथं आम्ही आवाज उठवतो. त्यांनी दिलेले आश्वासन, मोदी सरकारने दिलेले आश्वासन गेल्या 8 वर्षात कुठलेही पूर्ण केलं नाही. बेरोजगारीच असू दे, महिला धोरणावर असू दे, शेतीविषयक असू दे, प्रत्येक ठिकाणी फेल झालेले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते, जे नेते रस्त्यावर उतरतात त्यांना ईडीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात, जे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जातात त्यांना क्लीन चिट दिलं जातं. त्याचा अर्थ असं समजायचं का की विरोधक संपवण्याचं काम हे मोदी सरकार करीत आहे. अशा या मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी मोदींना एक विनंती करतो, आमचे पंतप्रधान आहेत म्हणून, की ईडीमध्ये जे 4-5 चांगले अधिकारी आहेत त्यांना मिनिस्टरी पदावर, मंत्रीपदावर घ्यावं. कारण त्यांना कुठेच परत व्यथा येणार नाही आणि कुठेही त्यांना ईडीकडे जावं लागणार नाही. ईडीचे अधिकारी जर मंत्री झाले तर पूर्ण देशाचं भलं होईल. राष्ट्रीय नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांना ईडीचे उद्देश आलेले आहेत. तर पूर्ण देशामध्ये हा जो उठाव होत आहे, लोकशाही संपवण्याचा करार मोदी सरकारने घेतलेला आहे. विरोधकांना ईडीच्या गळफास लावून विरोधक संपवण्याचं काम मोदी या ठिकाणी या देशामध्ये करत आहेत. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आहे, ज्या ज्या ठिकाणी इतर राज्य आहेत, त्या राज्यामध्ये ईडीची चौकशी लावून जे लोकशाही आहे ती लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी व मोदी सरकार करत आहे. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आम्हाला या ते दिवसभर मोदी सरकारच्या विरोधात हे या ठिकाणी आंदोलन करायला सांगितलं. शहर अध्यक्ष वाले साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आणि ईडीचे जे आमच्या सोनिया गांधीला आज त्या ठिकाणी बोललेलं आहे, जोपर्यंत ईडी सोनिया गांधीला तिथनं सोडत नाहीत
तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन चालणार आहे. सोनिया जी गांधी तुम संघर्ष करो, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, ईडीचा गैरवापर करणारा मोदी सरकार का, ईडीचा गैरवापर करणारा मोदी सरकार का, काँग्रेसच्या नेत्या धनंजय करणारा मोदी सरकार का, काँग्रेसच्या नेत्या धनंजय करणारा मोदी सरकार का, मोदी सरकार डरती है, 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 मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी हिटलरशाही, मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी हिटलरशाही, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद. सर, ह्या पेपर साठी अनधिकृतपणे रकमा गोळा केली असा आरोप आहे. जर आपण गेल्या मार्च महिन्यात ही जागृती कार्यकर्ता वाचला असेल की ज्या ज्या पक्षाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरातून निर्णय आले त्या सर्वाधिक निर्णय हे भारतीय जनता पक्षाच्या नावावर आलेले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.